लगातार चल रही राहुल गांधी की पूछताछ को लेकर कांग्रेस का आक्रोश देखने को मिल रहा है। इसी श्रृंखला में आज बंटी शेलके इनके नेतृत्व में शहर में निदर्शन किया गया। बंटी शेलके ने प्रतिक्रिया देते हुए कहा, हमारे नेते, हमारे मार्गदर्शक और हमारे देश की अस्मिता किसानों के मसीहा, बेरोजगारी पर आवाज़ उठाने वाले, महिलाओं की अस्मिता की रक्षा करने वाले, ऐसे हमारे सम्माननीय नेता 2024 में होने वाले हमारे देश के प्रधानमंत्री राहुल गांधी, इनके ऊपर ईडी ने चौथे दिन भी पंतप्रधान नरेंद्र मोदी के नेतृत्व में आकर पीछे मोदी आगे ईडी ऐसे बर्ताव के साथ पूछताछ की। नरेंद्र मोदी सरकार राहुल गांधी को तंग कर रही है, इसलिए इनके खिलाफ और राहुल गांधी के समर्थन में मैं भी राहुल हूँ ऐसा नारा देते हुए नागपुर में निदर्शन किया गया। अधिकारी कार्यकर्ते आहे भारतीय काँग्रेसच्या माध्यमातून जे आहे, ज्या पद्धतीने आज आमचे नेते, आमचे मार्गदर्शक आणि आपल्या देशाची अस्मिता, म्हणजे खऱ्या अर्थाने जर कष्टकऱ्यांचा आवाज जर बनणारे, बेरोजगारांचा आवाज जर बनणारे, महिलांच्या अस्मितेची रक्षा करणारे असे सन्माननीय आमचे नेते, सन्माननीय 2024 मध्ये येणारे आपल्या देशाचे प्रधानमंत्री सन्माननीय राहुलजी गांधी यांच्यावरती आज जो चौथ्या दिवशी ईडी, ज्या पद्धतीने ईडी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये जी आहे पीछे मोदी आगे ईडी हा नारा देऊन नरेंद्र मोदी सरकार जी आहे ती छळ करून राहिली। गांधी कुटुंबियाचा कुठे ना कुठे अस्मितेला, त्यांच्या कुटुंबियाच्या अस्मितेला लांछन लावण्याचं काम जे आहे ही सरकार जी करून आली। निरंतर या चौथ्या दिवशी 8-8, 10-12 तास बसून पडताळणी जे करून आली यांच्या विरोधामध्ये, सन्माननीय राहुलजी यांच्या समर्थनामध्ये जे आहे सर्व नागपूर शहर युवक काँग्रेसचे आणि भारतीय युवक काँग्रेसचे सन्माननीय राहुलजी गांधी आमचे नेते आणि सन्माननीय त्यांचे सेनापती श्रीनिवाजी कृष्ण आलवेरूजी यांच्या नेतृत्वामध्ये, यांच्या मार्गदर्शनामध्ये सर्व युवक जे आहे आय एम राहुल टू, मै बी राहुल हा नारा देत की आपने जो है तुम्ही फक्त त्यांच्या अस्मितेला हात नाही लावला, तुम्ही कुठे ना कुठे या देशातल्या सर्वसामान्य नागरिकांच्या अस्मितेला ठेच पोहोचवण्याचं काम जे आहे या ईडी पीछे ईडी आगे मोदी या लोकांनी हे केलेलं आहे। त्याच्यामुळे ना डरेंगे ना झुकेंगे, राहुल जी के समर्थन में इसी प्रकार से जो है हम ये लड़ाई लड़ते आए हैं और इसके आने वाले समय में हम लड़ते रहेंगे। ये आंदोलन जो है, ये आंदोलन न रहते हुए एक तरीके से जो है यह सत्याग्रह है, सत्याग्रह आणि उद्या हे संघ मुख्यालय बाजूला आहे, या संघ मुख्यालय जिथे सन्माननीय परमादरणीय मोहनजी बाकवतांचं निवासस्थान आहे, नितीन गडकरींचं इथे, सन्माननीय नितीन गडकरी केंद्रीय मंत्री यांचं निवासस्थान आहे, आरएसएसचं हेडक्वार्टर इथे आहे, या हेडक्वार्टरच्या समोर हे नागपूर शहर युवक काँग्रेसचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते सन्माननीय आमचे नेते राहुलजी गांधी यांच्या अस्मितेची रक्षा करण्याकरिता आम्ही त्यांच्या समर्थनामध्ये आम्ही इथे आमरण अनिश्चितकालीन उपोषणावरती रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पायथ्याशी संघ मुख्यालयाच्या समोर गांधी गेटवर उद्या 4 वाजतापासून आम्ही आमरण उपोषणावरती राहुलजी गांधी यांच्या समर्थनामध्ये आम्ही तिथे बसणार आहोत।